समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेलं आहे कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोडा तोब कायम करता चले जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर पिकांमध्ये आधी तण उगवायचं तर त्याचा काही इलाज नव्हता काही काही जण तर खुरप्याने खुरपून त्याला साफ करायचे पण तरीही ते येत असे जेव्हा पीक वाढायचं तर त्याचा काही इलाज नव्हता ते पिकाच्या बरोबरच वाढायचं आता एक अशी मेडिसिन शोधली गेली आहे की त्याला पिकामध्ये टाकलं जातं तर ते तणाचा नाश करून टाकतं पिकाची हानी नाही करत अशाच प्रकारे हे मटेरियल म्हणजे रसायन आणि क्षार आधीही असायचे पण शोध नव्हता लागलेला ह्याच प्रकारे हे मंत्र परमात्म्याने आधीही आपल्या सद्ग्रंथांमध्ये लिहून ठेवले होते हे हाताला नव्हते लागले आता याचा शोध लागला आता दासांकडे दासांजवळ उपलब्ध आहेत आणि याने सगळी पाप नाश पावतील आणि तुमची पुण्य बाकी राहतील आणि आपण तेव्हाच परमात्मा प्राप्त करू शकतो जेव्हा आपण पापरहित होऊन जातो आणि इथलं विधान आहे ब्रह्म परब्रह्म ब्रह्मा, पर ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर देवतांचं जशी कर्म कराल तशीच फळं मिळतील पापं तुमची वेगळी लिहिली जातात पुण्य वेगळी लिहिली जातात आणि फळ मिळतं दोन्हींचं पुण्यासाठी स्वर्ग महास्वर्ग मग इथल्या छोट्या मोठ्या सुविधा राजा किंवा चांगली काही पोस्ट आणि नरक हे पण पॅरलली मिळेल कुत्र गाढव डुकराची योनी ही पण नक्कीच भोगावी लागेल परंतु कबीर परमेश्वरांच्या शरण मध्ये आल्यानंतर आपल्याला आता या पापांचा दंड नाही भोगावा लागणार आपल्या प्रारब्धाच्या कर्माचा सुद्धा विनाश होईल जो आपल्यासाठी हानिकारक आहे यासाठी जर भक्ती करतो आपण याचसाठी परमात्म्याचा शोध घेत असतो की जर आपल्यावर काही संकट आलं तर परमात्मा आपलं रक्षण करेल आणि जरी संकटही येत असेल तर मग प्रोटेक्शन काय मिळालं त्या साधनेचं जी आम्ही करतोय जसं आम्ही काही शेड किंवा झोपडी घर बनवून ठेवलं आहे त्याचा उद्देशच काय आहे की, का की उकाडा थंडी पावसापासून आमचं रक्षण करेल आणि ज्याने आम्ही बनवून ठेवली आहे झोपडी किंवा घर आणि सगळं पाणीही आतच येत आहे आणि उन्हासाही असं पॅरलमध्ये आहे तर मग ते काही प्रोटेक्शन नाही आहे तुम्हाला तुम्ही कोणत्या नशेत पडलेले आहात आणि विचार करताय की महालात आहात सगळी संकटं तुमच्यावर येत आहेत तर तुमच्या साधना त्या सत नाही आहेत शास्त्र अनुकूल नाही आहेत म्हणून तुम्हाला काही लाभ प्राप्त होत नाहीये तर त्याच्या प्राप्तीसाठी तुम्हाला परमसंताचा शोध घ्यावा लागेल आणि हेच मंत्र आणि साधना जो दास देतो अन्य कोणी व्यक्ती देईल तर त्याचा काही लाभ तुम्हाला नाही होणार कारण की अनधिकारीमुळे कुठलेही कार्य सफल होत नाही जसं सिंपल अशी गोष्ट आहे आपण पासपोर्ट बनवता पासपोर्ट बनवता विदेशात जाण्यासाठी जर तो डुप्लिकेट बनवला असेल तर तुम्ही पण दोषी आणि बनवणारा पण अपराधी दोघांना शिक्षा मिळेल याच प्रकारे आपण जायचंही सतलोकाला आणि हा पासपोर्ट बनवण्याचा आदेश या दासाला बनवण्याच्या अतिरिक्त या ब्रह्मांडात कोणालाही नाही आहे हे सत्य समजा आणि याच्या अतिरिक्त जे कोणी नामदान साधना देत आहेत ते शास्त्रविधी सोडून मनमानी आचरण करतायत त्यांचं आणि ते डुप्लिकेट नाम आहेत याने आपल्याला काही लाभ हो नाही होणार आणि या मंत्रांना या दासाकडून जरी कोणी प्राप्त करून घेतलं आणि तो दुष्ट आत्मा स्वयंभू संत बनून त्यांना पुढे दान करतोय तर त्या डुप्लिकेट पासपोर्टला नक्की बनवतोय तो त्याच्यापासून देखील तुम्हाला आहे यालाच म्हणतात काळ आपली वाट पाहतोय हा पॅरल उभा करतो काळाच्या दूतांना भगवान आले होते एक कबीरपंथ काढला होता त्यानंतर काळाने बारा कबीरपंथ चालू केले सर्वांना भ्रमित करून टाकलं परमात्मा कबीरांची एकही साधना यांच्यात नाही नाव कबीरपंथ आहे पण याच्यापासून आपण आता सतर्क राहायचं आहे आधी ज्या चुका झालेल्या आहेत त्यांच्यापासून वाचूनच आपण पुढे सफल होऊ शकू ती उदाहरणंही आपल्याला दिली जातात आता पुण्यात आपले सद्ग्रंथ आपल्याबरोबर आहेत आपल्या जवळ आहेत असा प्रसंग चालू होता जे मंत्र आपल्याला दिले जातात ही यथार्थ जप साधना आहे सद्ग्रंथांमध्ये वर्णित आहे आणि ज्या आपल्याला दास साधना विधी आणि ज्ञान आपल्याला सांगतो ते सूक्ष्म वेदांमधून सांगतो तत्वज्ञान रूपी पाचवा वेद जो आहे जो सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमध्ये आहे त्याच्या आधारे आपल्याला ज्ञान देतो तर त्याच्यामध्ये कम्प्लीट ट्रीटमेंट आहे ही पूर्ण कोर्स आहे जसं आपण पवित्र हिंदू धर्माच्या धार्मिक पुरुषांनी भक्तांनी बहिणींनी पुराणांना खूप वाचलेलं आहे श्रीमद भगवद्गीतेलाही वाचलेला आहे श्रीमद भगवत गीतेमध्ये गीते केवळ एक मंत्र आहे ओम आठव्या अध्यायाच्या तेराव्या श्लोकामध्ये तो ब्रह्मचा मंत्र आहे ओम एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतीम याचा भावार्थ हा आहे की गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे श्रीकृष्णजीमध्ये मध्ये प्रवेश करून बोलत आहे हा म्हणतोय की मज ब्रह्मचा ओम हा केवळ एक मंत्र आहे नथिंग एल्स हे एक अक्षर आहे आणि याच उच्चारण करून स्मरण करत जो शरीराचा त्याग करून जातो स यातीम परमांगतीम ओमने मिळणारी जी परमगती आहे ती त्याला प्राप्त होते ओमने काय होतं ब्रह्मप्राप्ती लोकामध्ये जाणारे प्राणी ही परत येतात आठव्या अध्यायाच्या सोळाव्या श्लोकात हेही स्पष्ट केलंय आणि गीताज्ञानात आता स्वतः सुद्धा दुसऱ्या अध्यायाच्या बाराव्या द् श्लोकात चौथ्या अध्यायाच्या पाचव्या आणि नवव्या श्लोकात आणि दुसऱ्या अध्यायाच्या दहाव्या श्लोकात स्पष्ट करतात की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झालेले आहेत तू नाही जाणत मी जाणतो यावरून हे सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता ही अविनाशी नाही हा नाशवान आहे तर याचे भक्तही नाशवान जन्म मृत्यू समाप्त नाही होत मग गीताजी अध्याय नंबर सतराच्या श्लोक नंबर तेवीसमध्ये मध्ये साधनेत ज्ञान आहे तीन मंत्र सांगितले आहेत ओम तत्सत इति निर्देशा ब्रम्हण हा त्रिविद स्मृत म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म त्या परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी या तीन अक्षरी मंत्राची मजदुरी आहे साधना आहे आता पुण्यात्म्यांनो अजून कुठल्याही मंत्राचा याद जप नाही तिसऱ्या अध्यायाच्या दहा ते पंधरा श्लोकामध्ये गीताजीमध्ये यज्ञांची माहिती दिली आहे विधी नाही आहे ला यज्ञांचा सा लाभ सांगितलाय तर हाच सगळा तो कंप्लीट कोर्स आपल्याला दिला गेलेला आहे कुठे लिहिलाय तो हा सूक्ष्म वेदांमध्ये लिहिला गेलाय पुराणांमध्ये तुम्ही वाचता कुठे हरियम नाव लिहिलंय कुठे किलियम लिहिलंय कुठे श्रियम लिहिलंय आता हे कुठे जप करायला सांगितले कुठे कोणी काही सांगितलं तर परमात्म्याने येऊन कलियुगाच्या प्रथम चरणामध्ये ब्रह्माजी आदी किती जणांना भेटले होते ते महापुरुषांना भेटता त्यांचा गुण येतो तर त्यांना हा कम्प्लीट प्रथम मंत्र देण्याचा प्रयत्न केला होता तर त्यांनी त्याला स्वीकार न करता त्यामधून आपले आपले स्वार्थवश मंत्र काढून घेतले आणि ही साधना सुरू केली आणि हे असे जे मंत्र आहेत मजबूत मंत्र आहेत याच्या जपाने शीघ्रही लाभ मिळतात जसं एकदा हा दास शहरात पाठ करत होता गावगाव गाव नगरा नगरातून जायचो श्रद्धाळूंची तीन दिवस पाठ करत असायचो सत्संग ऐकवायचो सर्व परिवाराला बसवून समजवायचो तर त्यांचा एक शेजारी होता त्याला बोलावलं की आपण हे सत्संग ऐका ज्ञान ऐका सत्संग ऐकल्यानंतर तो जवळ येऊन बसला पाच सात भगत होते तो म्हणू लागला मला तर असा मंत्र द्या की मला खूप मायाच माया मिळेल अजून काही नको मोक्ष भिक्षेची जरुरी नाहीये तर हे या टाईपचे लोक आहेत ते यांनी असं केलं आधी जसं एक मंत्र सिलेक्ट केला किलियम यांनी साधना केली यांनी सिद्धी आली ती सिद्धी एक हळदीची गाठ बांधून भला मोठा व्यापारी बनला केला ना स्वतःचाही मग कोणी स्वतःचा मंत्र सुरू केला श्रेम श्रेम करतात तर हा दुर्गाचा मंत्र आहे याने शक्ती मायेची सिद्धी मिळते छोटं मोठं कार्य सिद्ध झालं मग मा चोऱ्या मार्या तर असे हे काम बिघडवून ठेवतो आता हा कम्प्लीट कोर्स आपल्याला दिला गेलेला या आहे याला असंच करायचं आहे कारण की आपण एक थोडी सुंठ सुंठ खाल्ली सुंठ तर ती सुंठेचा गुण देईल आणि त्यांना अन्य गोष्टींबरोबर मिसळून प्रयोग केला तर त्याचा गुण बदलून जातो ठीक त्याच प्रकाराने आपण या विधीला प्रयोग करू या प्रकाराने आपण साधना केली तर त्याचं फळ मिळेल जसं आज प्रसंग चालला होता की प्रथम मंत्र आहे हेही आपल्याला दिले जातात आणि सतनाममध्येही काही मंत्रांचा समावेश आहे तर काही भोळे लोक आत्मे हे भ्रमित होऊन जातात की सांगा नाम तिकडे पण येते उलटसुलट करून इथेही देऊन ठेवलंय यात बरंच अंतर आहे जसं एका आयुर्वेदामध्ये लिहिलंय की मध आणि तुपाला जर समप्रमाणात एकत्र केलं तर त्याचं विष बनतं आणि त्याला विषम मात्रेमध्ये मिसळलं तर अमृत होऊन जातं जसं दोन चमचे मध आणि एक चमचा तूप मिसळलं तर अमृत बनेल आणि दोन्ही एक एक चमचा मिळवलं खाल्लं तर विषाचं काम करतं तर अशाच प्रकारे वेदांना माहिती असतं कोणती औषधी किती प्रमाणात एकत्र खाल्ल्याने गुणयुक्त होतात तर दास या अध्यात्म मार्गातला वैद्य आहे आपण एक सिंपल समजा तुम्ही एक जन्ममरण रोगाचे रोगी आहात हा दास तो वैद्य आहे ज्याला कंप्लीट कोर्स लक्षात आहे या जन्ममृत्यूच्या फेऱ्याचा रोगाचा नाश करण्याचा आणि आजपर्यंत एकतर भगवंतालाच माहिती होता किंवा परमात्मा ज्या महापुरुषांना भेटले ते कोण कोण आहेत आदरणीय जी आदरणीय नानक साहेबजी आदरणीय मुलुकदास साहेबजी आदरणीय दादू साहेबजी आदरणीय गरीबदास साहेबजी गाव चोडाणी जिल्हा जज्जर हरियाणामध्ये आदरणीय घिसादास साहेबजी खेकडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेश या महापुरुषांची तर दासाला माहिती आहे यांना येऊन मालक भेटलेले आहेत यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि यांना तेच ज्ञान दिले जे दासाला दिलं आहे परंतु यांना थोडंसं एक प्रार्थना केली होती भगवानांनी की तुम्ही या मंत्राचा जप करा पण पुढे ते सतनाम आणि सारनाम आहे हे सार्वजनिक करू नका परंतु ते महात्मा प्रथम मंत्राचा जप देत होते परंतु मधले मधले पाच पाच नाम द्यायचे जसे सात मंत्र आता आपल्याला दिले जातात म्हणून गुरुग्रंथ मध्ये पाच मंत्रांचा आणि पाच धुनात्मक मंत्रांचा जो आविर्भाव आहे तो याच कमलांमध्ये सर्व भगवानांचे कमलांमध्ये ही धून होत आहे जसं आपण बघत असाल की राष्ट्रपती भवनामध्ये ही धून चालू राहते आणि गव्हर्नर भवनामध्येही एक धून चालू राहते धून कंटिन्यू चालू राहते आता तर ऑटोमॅटिक इन्स्ट्रुमेंट बनले आहेत पहिलेही विशेष ड्युटी लावली जायची नोकरांची ते त्यांच्या तिथे एक विशेष प्रकारची राष्ट्रीय धून कायम चालू ठेवायचे तर अशा प्रकारे या सर्व भगवानांच्या या कमलांवर स्थानांवर जिथे जाऊ तिथे हे त्यांचे लोक आहेत तिथे त्यांची ही धून आपण ऐकतो आहोत आमच्या टेलिव्हिजनमध्ये आपल्या शरीरामध्ये जसा कोणताही कार्यक्रम कुठेतरी चालू असतो जो आपण टी व्हीवर बघतो पण तो टेलिव्हिजनमध्ये नाही आहे तो तर आपण बघतोय ऐकतोय वास्तवात तो दुसरीकडे चालू असतो तर असे हे मंत्र आहेत तर पुण्यात्म्यांनो हा दास जे मंत्र आपल्याला देतो जे ज्ञान देतो एकदम फायनल समजून घ्या आणि उपदेश प्राप्त झाल्यानंतर केवळ आपण दास जो आदेश आपल्याला देईल त्याचं पालन करायचं आहे त्यात अगर मगर नाही करायचं आहे नाहीतर मग आपण भक्तिहीन होऊन जाल तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आजचा जो सत्संग चालू आहे या उद्देशाने आहे की ही जी वेळ आहे जी आपल्याला मोक्ष प्राप्त करून देईल परमात्म्याने सांगितलं होतं सहाशे वर्ष आधी मालक कबीर परमेश्वरजी आले होते की जेव्हा मधली पिढी येईल धरमदासजी तेव्हापर्यंत तू मंत्रांना लपवून ठेव यामुळे ज्ञानाला हे डिक्लेअर करू नकोस नाहीतर या काळाने पाठवलेल्या दूतांना हे मंत्र आणि हे नाम ज्ञान जर हाती लागलं तर तेही प्रचार करताना दिसतील जसं हा राधास्वामी पंत आहे डेरा सच्चा सौदा शिरसा जगमालवाली हे कृपालसिंग ठाकूर सिंग आणि हे व्यासवाला डेरा जय गुरुदेव आणि हा भिवानीवाला डेरावाला विनोदवाला ताराचंद वाला हे सर्व श्रद्धाळू सगळे बिचारी चालले होते भगवान प्राप्त करायला परंतु हे शिवदयालमध्ये फसले त्याला काहीच माहिती नव्हतं ना पाचही नामं काळाची केली आणि करवली आणि भूत बनला आणि काळाच्या प्रेरणेनं भोळे बाबळे सगळे अंधश्रद्धा ठेवून कारण श्रद्धाळू स्वाभाविक गुण असतो जो आपल्या गुरुदेवांवर ब्लाइंड फेत करतो आणि यानेच सफलता मिळत असते परंतु त्याचा दुरुपयोग झाला बाबळीच्या झाडाला बाबळीच्या रोपाला आंब्याचं झाड समजून लावलं आणि त्याचं सिंचन करतायत आंब्याची प्राप्ती होईल या उद्देशाने ही यांची महान चूक आहे पाचही नावं काळाची आणि मोक्षाची प्रतीक्षा बघा कशी चूक करत होते तर पुण्यात्म्यांनो दासाचा प्रयत्न हा समजू नका मला तुमच्याकडून कुठलं धन संग्रहित करायचंय नाही दास दोन पोळ्या खात होता नोकरी होती सरकारी जेईच्या पोस्टवर विराजमान होता दोन घासांचा गुजारा अगदी व्यवस्थित चालू होता परंतु दासाला जेव्हा हे समजलं जोपर्यंत नाम देण्याचा आदेश नव्हता तोपर्यंत घरोघरी जाऊन समजवायचा त्यांना गुरुजींकडे नेऊन नाम देऊन आणायचा आणि मग त्यांनी दासावर हा भार सोपवला आशीर्वाद दिला की बेटा तू नाम द्यायला लाग तर मग त्या दिवसानंतर जबाबदारी अजून वाढली तत्वज्ञानाचा विस्तार कर विरोधातही रेकॉर्ड तोडले काळाने करोथा कांड करवलं याच कारणाने अत्याचार करवला आमच्यावर पण समर्थ दास होता काही बिघडवू नाही शकले पूर्वीचा इतिहास पहा संत भक्तांच्या बरोबर जुलूम केले पण ते सफल नाही झाले शेवटी तोंडावर पडले आणि हीच दशा आता यांची होतीये तर पुण्यात्म्यांनो परमात्म्याचं एक विधान आहे कारण की जेव्हा परमात्मा कबीर साहेबजी आले होते तेव्हाही त्यांच्याबरोबर खूप अन्याय केला होता या नकली गुरूंनी जुलूम केले होते उकळत्या राईच्या तेलाच्या कढईमध्ये बसवलं भगवानाला पण काही बिघडवू नाही शकले खोल विहिरीत टाकून वरून दगड धोंड्यांनी भरून टाकलं परमात्मा तर बाहेर बसलेले दिसले कारण काय होतं तर ते जे ज्ञान देत होते तेच दास तुमच्याशी ओळख करून देतोय आज आपल्याला का स्वीकार्य झालं कारण आपण सुशिक्षित आहात आणि प्रमाण आपल्यासमोर आहेत हे इन्स्ट्रुमेंट हे इंटरनेट हे प्रोजेक्टर हे चॅनेल मालकांनी आपल्यासाठी बनवलं माणसाच्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे अशी इन्स्ट्रुमेंट बनवणं ही आधी नव्हती बनवली शंभर वर्ष आधी कुठे होती ही तेच तर मनुष्य होते बुद्धिमान प्रामाणिक आत्मा होते आता परमात्म्याने ही बुद्धी दिली की ज्यामुळे माझी मुलं घर बसल्या बघू शकतील प्रमाणांना आणि पहिल्यांदा शिक्षित केलं आपल्याला की या भ्रमित करणाऱ्या काळाच्या दूतांपासून तुम्ही स्वतः सतर्क होऊन पहा या सद्ग्रंथांना हे काय सांगतायत की यांचीच साक्ष घेऊन हे याच्या विरुद्ध ज्ञान देत आहेत तर आज म्हणून आम्ही सफल झालो कारण आपण सुशिक्षित आहात आणि त्याचबरोबर भगवानाचा पंजा दासाबरोबर आहे आणि त्याच्याशिवाय एक पाऊलही आपण चालू शकत नाही या घोर कलियुगात आणि आज आम्ही किती सफल होतोय कारण आमचं ज्ञान खरं आहे आमचा भगवान खरा आहे आणि आपण सत्वर संघर्ष करत आहोत आता जो प्रसंग चाललाय की आपण परमात्म्याची भक्ती परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ट्राय करत आहोत परंतु शास्त्रविधीला सोडून मनमानी आचरण करून घेतल्यामुळे तिथेच उभे आहोत आपण सर्व प्रकारे गिरावटमध्ये आलो आहोत आमचे विचारही गिरावटमध्ये आले आहेत आमच्या क्रियेमध्ये खूप अंतर पडले सराउंडिंगचं क्षेत्र आम्ही पाहतो आमची मुलं जी उपदेश घेऊन जातात की त्यांनी सर्व वाईट गोष्टी सोडून द्यायच्या आहेत तर घरी शेजारी नातेवाईकांकडे सगळीकडे वाईट गोष्टी आहेत बिडी दारू मांस तंबाखू पैसे मिळवण्याची चर्चा बाकी काहीच ज्ञान नाही तर पुण्यात्म्यांनो थोड्या दिवसानंतर आपली संख्या वाढत जाईल जेव्हा आपली संख्या वाढेल वाईट लोकांना शरम वाटेल आता तर कुठली शरम काही राहिलेली नाही आहे वडील मुलगा एकत्र बसून दारू पितात सांगा शरम राहिली आहे मग मग छोटी छोटी मुले धिक्कार करतील नातेवाईक येऊन म्हणतील की काय पितात दारू काही पिण्याची गोष्ट आहे म्हणतात कड कड़ु, मदरा पिव कडवा पाणी सत्तर जन्म कुत्ते के जाणी या प्रकारची प्रमाण द्यायला लागतील आमची मुलं म्हणतात सुरापान मदमासाहारी गमन करेबो गे पर नारी 70 जन्म कटेंगे सी सम साक्षी साहेब है जगदीसम आणि परमात्मा सांगतात सो नारी जारी करे सुरापान सो बार एक जन्मukkah वर देवो डुब काली धार या तंबाखू मध्ये इतका दोष आहे की एक पर स्त्री गमन करने वाले का सत्तर जन्म तक अंधा हो डोल पर द्वारा स्त्री का खोल सत्तर जन्म अंधा हो डोल सुरापान पान मद और जो गमन करे भोग पर नारी सत्तर जन्म कटेंगे सीसम साक्षी साहब है जगदीशम जैसे पाप करतील दिल तैसे सत्तर जन्म तर लागो पाठते बड़ी सा बकरा बनतील परमात्मा ने संगित ले की सौ नारी जारी करे एक परस्त्री गमन केल्याचं पाप काय सांगितलंय की अंध होऊन सत्तर जन्म धक्के खावे लागतात आणि मग सत्तर जन्म तो बळीचा बकरा बनवून गळा कापवून घेतो किती घोर पाप आणि म्हणतात की ऐसे ऐसे सोनारी जारी करे सो पान सो बार। एक वेळा दारू पिण्याचं किती पाप आहे मद्रा पिऊ कडवा पाणी सत्तर जन्म कुत्ते के जाणी जे दारू एकदाही दारू पितात सत्तर जन्म कुत्र्याचे होतील जसं तुम्ही या महावीर कथा तुम्ही ऐकतास करोड वेळा गाढव तीस करोड वेळा कुत्रा तर या, याच दोषांच्या प्रतिफळामुळे घडत तर आम्ही चुका करून जातो कोणत्या तरी जन्मांमध्ये पाप एकत्र साचून राहतात आणि मग ती भोगावी लागतात मग काय सांगतात मद्रा पिऊ या कडवा पाणी जो दारू पितो सत्तर जन्म कुत्ते के जाणी खूप अभिमानाने हॉटेल मध्ये बसून घोट मारून मजा करतो दारू पितो मग कुत्रा बनून गटाराचं पाणी पितो घाण आणि मग आता बघ तुझी दारू हीच झाली मद्रा पिवय कडवा पाणी सत्तर आणि मग काय सांगतायत परद्वारा स्त्री का खोल सत्तरजण अंधा हो मग काय सांगतायत सोनारी जारी जे स्त्रिया परस्त्रिया भोगतील त्यांना किती घोर पाप लागेल और सो बार। एक वेळा दारू पिल्याने काय होतं किती दोष आहेत आता आपल्याला सांगितलं असं शंभर वेळा केलं आणि एक वेळा चिलीम हुक्का भरला पिणाऱ्याचं तर भरपूर पाप आहेच पण एक हुक्का भरून देणाऱ्याला इतकं पाप लागेल कारण कोणी दोषात सहयोग देतं कोणी हत्या करायला जातं कोणी मदत करायला जातं उचलून त्याला हत्यार देतं की कर काम तर दोघेही दोषी आहेत ते तर इथे काय म्हणतात की सोनारी मुक्का सोनारीक्स तुम्ही गीताची ऐकलं आहे की जी व्यक्ती सर्व कर्मांशी परिचित आहे पूर्ण अध्यात्म ज्ञानाशी परिचित आहे आणि तत्ब्रह्मशी परिचित आहे तर तत्ब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्म तर तो केवळ जरा आणि मरण यातून सुटण्यासाठी प्रयत्न करतात तो इथल्या बकवास मध्ये आश्रित राहत नाही इथल्या कुठल्याच वस्तूशी डिमांड करत नाहीत त्या भक्तीची अनुकूल साधना तीच करतात त्यातल्या त्या बाधक वस्तूला ग्रहण नाही करत तर ही आमची मुलं पूर्ण अध्यात्मज्ञानाशी यातल्या सर्व पूर्ण कर्मांशी परिचित होऊन जातील तर मग त्या सामान्य माणसाला जेही त्यांच्या संपर्कात येतील त्यांच्या गुणांनी परिचित बनवतील की हे नका करू तुम्ही याने पाप लागतं आता छोटी छोटी मुलंसुद्धा सुद्धा कोणी नातेवाईक आले ते बीडी माचिससाठी बीडी काढी मागवतात ते नकार देतात तुमची दुसरी कुठलीही सेवा करू पण हे नाही करणार कारण यात आम्हाला दोष लागेल आणि आमच्या घरी पण कृपया पिऊ नका आम्हाला दोष लागेल तर ते त्याची त्यांना स्वतःलाच शरम वाटेल एक भक्त सांगत होता की असे आमच्या घरी आमचा एक मेहणा आला मुलं होती घरी आणि ते खिशातून काढून बिडी प्यायला लागले तर ते त्यांना म्हणाले मामाजी बिडी नका पिऊ आमच्या घरी तर ती मुलं होती तीही समजदार व्यक्ती होती त्यांनी बंद केलं ते बाहेर जाऊन पिऊन आले आणि त्यांनी संध्याकाळी येऊन मला सांगितलं तो म्हणाला म्हणू लागला या मुलांना काय झालं मी बिडी पित होतो आणि त्यांनी मनाही केली तर त्यांनी सांगितलं की आम्ही उपदेश घेतला आहे तर आम्ही पितही नाही आणि पिऊही देत नाही आम्ही तुमची मदत करू आणि तुमची सर्व सेवा करू आम्ही परंतु आम्ही यात आम्ही यात तुम्हाला सहयोगही देणार नाही तर नातेवाईक त्याचंच नाव आहे जो तुम्हाला अनुकूल होईल नाहीतर तो शत्रू आहे तुमचा तो म्हणाला ठीक आहे जर अशी काही गोष्ट आहे तर मी इथून पुढे बीडी नाही घेऊन येणार ना पिणार तुमच्या घरात तर तो दुसरा भाऊ होता नाव नाही घेत तो आपला तो आपलं पिणं खाणं करून आमच्यापाशी येऊन झोपला आमच्याबरोबर पोळी खाल्ली मग तो गेला होता कोणत्याही कारणाने कुठेतरी तिथे कुठल्या दुसऱ्या नातेवाईकाकडे ते म्हणत होते की आम्ही असे असे तिथे जाऊ तर तो स्वतः सांगत होता आमचा मेवणा तिथे गेलास तर बाबा तिथे आपली बिडी माचीच बाहेर ठेव म्हणजे खुशीने त्यांना काही टोकलं नाही त्याने परंतु त्यांना सूचना केली की भावांनो तिकडे असं काही घेऊन जाऊ नका तुम्ही बीडी माचीस बरोबर तर ते नातेवाईकही चांगले होते ते म्हणाले की चांगली गोष्ट आहे आम्ही कशाला त्यांच्या नियमाचा भंग करू तर हळूहळू त्या नातेवाईकांनी उपदेश घेतला की जर मुलं सुद्धा इतकं ज्ञान ठेवत आहेत वाईट गोष्टींपासून दूर राहू पाहतायत आम्ही वाईट गोष्टी करत आहोत आमची मुलंही वाईट गोष्ट करतील तर त्या बुद्धिमान माणसाने हा उपदेश घेतला आणि आपल्या मुलांनाही या मार्गाला लावलं तर अशा या वाईट गोष्टी कमी होतील आणि आधी आम्ही काय करायचो जेव्हा आम्ही छोटे छोटे होतो आमच्याकडे आमच्या बहिणींचे नातेवाईक येत होते मेहणे तर आमची स्पेशल सेवा लावली जायची तर यांची चिलीम गार नाही होता कामा नाही तर आपली बेइज्जती होईल म्हणजे यांना इतका हुक्का द्यायचा आहे कारण हे स्पेशल आहेत आता सांगा त्यांनाही दुहेरी नरकामध्ये ठोकतायत आणि आता आम्ही त्यांना हात जोडून सांगतो की ना जी आम्ही पित नाही पिऊ देणार नाही त्यांनाही विवश व्हावं लागेल विचार करावा लागेल दारू सोडण्याचा तंबाखू दारू हे काही खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत बकवास चालू आहे सगळी मूर्खांची तर पुण्यात या प्रकारे आता पूर्ण विश्वामध्ये एक चांगली लाट उसळेल विकाररहित होऊयात आणि जी माया जमवण्याची शर्यत लागली आहे पुण्यात ती पूर्णत संपेल ज्ञानाच्या आधारे एका माणसाला जेही मिळणार आहे ते त्याच्या प्रारब्धात लिहिलेलं आहे आणि ते तर त्याला मिळेलच मिळेल आणि आता ज्या साधनेला तुम्ही कराल जे दास तुम्हाला सांगेल आणि तुमच्या भाग्यात नसेल आणि तुम्हाला आवश्यकता असेल तर मग भगवान अवश्य देईल आपल्या कोट्यातून हे सत्य माना मग तुम्ही चोरी का कराल मिलावट कराल भेसळ कराल आणि मग समजेल की ही चोरी लाच करणं हे तर विष खाण्यासारखं आहे आपल्या घरी लाच खाऊन भेसळ करून दोन नंबरचं काम करून मुलांना खाऊ घालणार हे समजून घ्या की त्यांना विष देण्याची गरज नाही पडणार अशी स्थिती होऊन जाईल तुमच्या परिवाराची आम्ही का मग विष खाऊ जेव्हा ज्ञान होईल विष आहे तर आतापर्यंत आम्हाला अडवणारं कोणी नव्हतंच की तुम्ही जे काही करताय ते चुकीचं करताय आणि कोणी स्वतः तिथे थांबणार नव्हतं सांगितलं असतं तर स्वतः केलं असतं जसे आमचे पणजोबा खापर पणजोबा स्वतः हुक्का प्यायचे आणि मुलं समोर उभी राहायची आणि हुक्क्याला तोंड लावायची सांगायचं की मारेन तुला बाजूला खूप वाईट गोष्ट आहे ही पिऊ नका आणि स्वतः प्यायला लागायचे तर मुलं कुठपर्यंत ऐकतील या गोष्टीला तरुण झाल्यावर तेही करायला लागतात मग त्यांना तुम्ही धमकावू नाही शकत तर असंच आतापर्यंत जितकेही हे पंथ संत होते हे वाईटपणा नाही सोडवू शकले कारण त्यांच्याजवळ ती वचनशक्ती नव्हती ना आणि नाही त्यांच्या उपदेशाचा काही आध्यात्मिक किंवा भौतिक लाभ झाला तर आता तुमची सर्व कामं होतील जी भगवान करतो तुम्हाला परमात्मा मिळाला परमात्म्याच्या गुणांमध्ये लिहिलंय जो रोग्याला सुखी करतो निपुत्रिकाला पुत्रवान करतो आणि अजून येणाऱ्या प्रारब्धिक संकटांपासून वाचवतो म्हणूनच भगवंताची भक्ती करतात भगवंताचा शोध घेतात हे गुण आहेत मालकांचे जसे विजेचे गुण आहेत विजेच्या गुणांमध्ये लिहिलं आहे की दिवाही लागेल ट्यूबही लागेल आणि पंखही चालेल कूलरही चालतील आणि प्राण्यांच्या चा चाऱ्याच्या कापण्याचं यंत्रही चालेल दळण दळण्याची गिरणीही फिरवते तर हे गुण आहेत परंतु हे गुण कधी अस्तित्वात येतील जेव्हा कनेक्शन असेल तेव्हाच तेव्हाच ती फळं देईल तर पुण्यात्म्यांनो जसे जे कोणी संत पंथ होते आधी हे शास्त्रविधी सोडून मनमानेल तसं आचरण आपल्याला देत होते हे आपल्याला कनेक्ट नाही करू शकले त्या पॉवरशी जी लाभ देऊ शकते आता जसं कोणी एखादी बाबळीची काठी गाडून त्यावर तार लावून पॉवर हाऊस बनवले त्याचं आणि पुढे सगळ्यांनी त्यातून कनेक्शन घेऊन ठेवलेली आहेत तर त्यांनी कनेक्शन तर घेतलेले आहेत पण तो लाभ नाही मिळू शकत जे इलेक्ट्रिसिटीतून मिळतील कारण की इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन नाहीच आहे ते तर त्या काठीला बांधून आहे तर अशा प्रकारे शास्त्रविधी सोडून मनमानी आचरण करणारे तुम्ही तुमचाच कोणी गुरु नाही जसे श्री शिवदयालजी राधास्वामी पंथाचे प्रवर्तक त्यांचा कोणी गुरु नाही म्हणजे पुढे कनेक्शन नाही इथून पॉवर कशी येऊ शकते ती तर बाबळीची काठी होती असं समजा आणि मग त्याला हे सगळे तार जोडल्यानंतर आणि आणि कोणाला कखही माहिती नाही सगळेच वाट बघत बसलेत नुसतं घरी कारण की त्यांना माहिती नव्हते की हे कनेक्शन कुठे जोडून ठेवलंय यांनी आता दासांनी सांगितलं की तो स्वतः भूत बनलेला आहे शिवदयाल राधास्वामी सत्संगाचा प्रवर्तक तर तुमची अशीच दशा होईल जो त्याच्याशी संबंधित असेल तर तुम्हाला त्यागावं लागेल त्याला आणि दास सांगतो आमचं कनेक्शन कुठून आहे परमात्मा कबीर देवजी जे स्वतः धाणक विणकर होते हे स्वतः पॉवर हाऊस आहेत हे अनंतकोटी ब्रह्मांडांचे स्वामी आहेत आणि तिथूनच आमची पॉवर जोडलेली आहे आदरणीय गरीबदास साहेबजी डायरेक्ट कबीर साहेबांशी जोडले गेले होते त्यांचे शिष्य होते परमात्म्याने त्यांना सतलोक दाखवला आणि परत सोडलं त्यानंतर गरीबदासजींबरोबर शीतल दासजी आणि त्यांच्या पुढे आमचे गुरुजी आमचे कनेक्शन सरळ जोडलेले आमचे पॉवर हाऊसचे कनेक्शन आहे आणि ती पॉवर तुमच्यापर्यंत पोचत आहे तुम्हाला लाभ होईल कसा नाही होणार पॉवरचा तर गुण आहे ती लाभ देईलच देईल तर अशा प्रकारे पुण्यातत्म्यानो आपल्याला आपण सुखीही व्हाल वाईट गोष्टींपासून वाचाल कारण तुम्हाला ज्ञान होईल परमात्मा म्हणतात जोपर्यंत मुलं अबोध असतात एका छोट्याशा मुलानी काय पाहिलं की वडील दारू पीत होते आजोबा पण घोड लावत होते दादाजी एक पशूंसाठी भूस भरून ठेवलं होतं कोंडा एका कोठीत दादाजी दुसऱ्या ठिकाणी शराब पिऊन राहिलेली बाटली एका बाजूला लपवत असत आणि वडील दुसऱ्या बाजूला लपवत असत मुलं हे सगळं बघत होती एके दिवशी त्या मुलाने विचार केला वडीलही पितायत आजोबाही पितायत चांगली गोष्ट असेल तू पण पी त्यात किडे मारायचं औषध होतं काही विष होतं ती बाटली त्या भुशामध्ये जाऊन ठेवलेली होती त्या मुलांनी हात मारून पाहिलं की काही शोधून सापडतंय का तर ते किड्याचं जे तेल होतं मारायचं विष होतं ते हाताला लागलं कपात घालून पिऊन टाकलं पाच दहा मिनिटांनंतर मेलेला दिसला त्यांनी पाहिली बाटली दिसली कपही दिसला तर पुण्यात्म्यांनो जेव्हा त्या मुलाला कळलं की हे तर विष आहे तर हातही नाही लावणार आणि दुसऱ्यांनाही सांगेल की दूर राहा ना बाबा नाहीतर मरशील तर पुण्यात परमात्मा आपल्याला सावध करतात इशारा देतात की कोणतं विषय कोणतं अमृत आहे आणि जेव्हा तुम्हाला हे ज्ञान होईल मग सांगतात की कि जय किरका जहर का रंग होरी हो हो, हो, हो हो म्हणजे खुशी जस कुठे विषाचा कणही पडलेला असेल आणि तुम्हाला समजला हा विषाचा कण आहे म्हणतात त्या कणाला देखील कोण खाईल त्या कणाला उचलून दूर फेकून देतील मातीत गाडतील हात धुवून टाकतील कुठे आम्हाला याचा त्रास नको तर परमात्मा म्हणतात जय किरकार किरकार का रंग होरी हो म्हणजे भगवानांच्या रंगात आम्ही असे रंगून जाऊ आणि मग होरीच होरी म्हणजे आनंदच आनंद आहे आमच्या घरात या प्रकाराने आम्ही या वाईटापासून वाचू आणि मग स्वप्नातही करणार नाही विश्वास ठेवा पुण्यात आपल्या जवळपासही कोणाचं धन दिसलं तर विष दिसेल आणि प्रयत्न कराल त्याला उचलून की बाबा कोणाचं आहे कुठे आहे नाहीतर तुम्ही उचलणारच नाही आणि चोरी तर खूप दूरची गोष्ट भेसळ करणं लाच घेणे लाच कशासाठी घेतो आपण लाच कशासाठी घेतो आपण हे दोन नंबरचं चा काम चांगलं मोठं घर असावं मग दोन मुली आहेत त्यांचं लग्न व्हावं त्यात काही दहा लाख रुपयांचा हुंडा द्यायचा आहे हीच दोन कारणं आहेत आणि मोठी कार असावी ही तीन कारणं आहेत ही आमची आम्हाला वाईटाकडे खेचत असते तर आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या बरोबर आणि तत्वज्ञानाच्या आधारे यांना एकदम कमी करून आहे आता मुलींना ओझं बनवून ठेवलंय आपण दोन मुली झाल्या तर सगळा गोतावळा रडायला लागतो का कारण की त्यांच्या लग्नात बराच खर्च करायला लागलो आपण या समाजात बकवास करून टाकली या चित्रपटांनी तर आता आपल्याला संपवायचंय हे मुलीचं लग्न करायचंय साध्या पद्धतीने विवाह तर भगवान करून पाठवतात सहयोग तोच जोडतो आई वडील दोन दोन तीन तीन वर्ष धक्के खातात संस्कार नाही होत परमात्मा एक मिनिटात करतो तर ते मालकांनी केलेलं असतं आपल्याला फक्त मिलन करायचं असतं मुलांचं परमात्म्याची वाणी बोलायची आणि साध्या पद्धतीने त्यांचा विवाह करायचा आहे की जा काही देऊ नका आणि मुलांनाही हे ज्ञान होईल काही दिवसांनी हा परमात्मा देईल त्याने त्याने आपल्याला सफलता मिळेल आई वडिलांनी दिलेल्या त्याने सफलता कधी मिळत नाही आता आपण किती देऊ शकतो आपल्या मुलांना काय आईवडील त्यांना आजीवन देऊ शकतात इतकं हुंड्यामध्ये नाही देऊ शकत मुलांनी आपलं करावं आणि खावं आश्रित राहू नये मग भगवान देईल तेव्हा सफलता मिळेल मग ही बकवास आपण एकमेकांचं पाहून केली ती पूर्णत त्यागू साधं घर बनवू आज बंगला बांधायला पाच दहा लाख इकडून तिकडून आणले बंगला बांधला अं आणि मग मरून गेला आता बंगला तर तसाच राहिला आपण कुत्रा बनून त्याच्या गल्लीत बसलाय सावलीत पण तिथे बसू देणार नाहीत येऊन लाथ मारतात तर आपल्याला इतकं काम करायचं ते आपल्या भक्तीमध्ये बाधक नसेल आपण सगळा जन्म जमीन घेण्यात बंगला घेण्याच्या चक्करमध्ये घालवतो शंभर पापं करून बसतो ती पापं आपल्या बरोबर येतात आणि तो बंगला ती कार इथंच राहते तर या ज्ञानाच्या आधाराने आपण सर्वात प्रथम तर आपल्याला या विवाहाची क्रिया बदलायची आहे त्यानंतर आपल्याला या घरांची गरज काय आहे एक साधं घर बनवा जे भगवंताने आपल्याला देऊन ठेवले अवश्य बनवा थंडी उकाड्यापासून वाचवण्यासाठी आणि वेळेची वर्तमानाची जी आवश्यकता आहे आपल्याला कारही हवी माना की स्पीड चांगला असेल आजच्या जमान्यातली मोटरसायकल हवी तुम्ही विश्वास ठेवा परमात्मा तेही देईल परंतु सदउपयोगासाठी त्यात परमात्म्याची कॅसेट टाकून चालवा त्यात मालकाची टेप टाकून चालवा मालकाची चर्चा करत जा आणि या तो तुम्हाला सगळं देईल मालकाच्या घरात कुठल्या गोष्टीची कमी नाही पण दुरुपयोग नाही होता कामा आणि नेहमी परमात्मा देतो त्यातच सफलता प्राप्त होते आणि भगवान तर मातीचं सोनं करून देतील तुम्हाला माहिती नाही कुठून कुठून भरभराट करून देईल बिडी तंबाखू मांस दारू सोडून दिल्यावर भरभराट होईल आपल्याला रोग झालाय तर लागतील दोन लाख रुपये आपलं दहा लाख रुपये तर शंभर रुपयांच्या औषधातच मालक ठीक करून टाकतील काहीतरी करून तर झाली बचत सुरू आणि पापाने दुप्पट दुःख होतं नुकसान वाढत जातं एका पायात थोडंसं दुःख झालं होतं एका व्यक्तीच्या पाय कापून सोडवणूक झाली आणि आता नाम घेतल्यानंतर डॉक्टर सल्ला देतात पाय कापावा लागला असता जर तो दोन दिवस लेट झाला असता तर पाय वाचला दोनशे रुपयाच्या औषधाने तर पुण्यात्म्यांनो पुण्य आणि पापाची अशी वेगवेगळी फळं मिळतात तर जर पुण्य केलं तर परमात्मा आपल्या बरोबर असणार हे विधान आहे त्याचं नुकसान जास्ती होणार असेल तर ते थोडक्यात निभावेल परमात्मा म्हणतात की आने से आई बला और जा मस्तिक में सूड़ी काटे जर आपल्या प्रारब्धामध्ये मृत्यू घडणार असेल तर परमात्मा म्हणतात काटा लागल्याने त्याला एवढ्यातच तुमचं त्या पापाला परमात्मा कॅन्सल करून टाकेल तर यासाठीच भगवानाचा शोध आम्ही घ्यायचो तर पुण्यात्म्यांनो आमचे जे आध्यात्मिक गुरु होते ते तत्वज्ञानहीन आणि आपल्या सद्ग्रंथांशी अपरिचित होते पवित्र हिंदू धर्माच्या आधी कोणताही धर्म नव्हता जे कोणी भक्ती एकतर करत नव्हते आणि करत होते तर वेदांनुसार करायचा पवित्र हिंदू धर्मांचे उत्थान आदी शंकराचार्यांजींपासून मानतात आजपासून दोन हजार पाचशे वीस वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला म्हणजे ईसाजींच्या पाचशे आठ वर्षांपूर्वी त्यानंतरच इसाई धर्माचं उत्थान झालं ईसाजींचा जन्म आजपासून दोन हजार बारा वर्षांपूर्वी झाला आणि त्या ईसाई धर्माच्या नंतरच मुसलमान धर्माचं उत्थान झालं अंदाजे चौदाशे वर्ष त्याला झाली आहेत आमचा जन्म पवित्र हिंदू धर्मात झाला हिंदू धर्माचे जे सद्ग्रंथ मानले जातात पवित्र चारही वेद पवित्र श्रीमद भगवद्गीता पवित्र पुराण आणि आमचे जे आचार्य शंकराचार्य आणि मंडलेश्वर हे हिंदू धर्माचे गुरुजन हे सांगत होते आम्ही पुराण वेद गीतेनुसार तुम्हाला ज्ञान देतोय आणि यांना काहीच माहिती नव्हती पुराण वेद आणि गीताजींबद्दल आता तुम्हाला थोडंसं ज्ञान देतो की श्रीमद भगवत गीताजींचं ज्ञान कोणी सांगितलं पुण्यात याला तत्वज्ञान म्हणतात आता हे ज्ञान तर सर्वांना माहितीये कोणाला विचारा लगेच उत्तर देतील की श्रीमद भगवत गीतेचं ज्ञान सा कोणी सांगितलं श्रीकृष्णजींनी सांगितलं श्री पुण्यात जर एवढं सांगून गोष्ट संपली असती तर गुरूंची आवश्यकता काय होती या सद्ग्रंथांना समजण्याची श्रीमद भगवत गीतेच्या तर श्रीकृष्णांचा रोल नाही कुठेही पुण्यात्म्यानो हे वचन ऐकाल तर तुम्हाला वेड्यासारखं वाटेल कारण आपल्याला असे गुरु भेटले की ज्यांनी हे ज्ञान निर्णायक आतापर्यंत सांगितलंच नाही जेव्हापर्यंत आपण सृष्टीरचनेशी परिचित नाही होत तेव्हापर्यंत आपण हा पॉइंट नाही समजू शकत जो दास आता क्लिअर करायला चाललाय सृष्टी रचनेच्या विषयी स्वतः परमात्म्याने सांगितलंय कबीर साहेबांनी सृष्टी रचना तर नाही सांगणार परंतु थोडीशी हिंट ग्रंथांची देऊन आणि श्रीमद भगवत ज्ञान कोणी दिलं तेही सांगतो श्रीमद भगवद्गीतेचा सा अध्याय नंबर पंधरा श्लोक नंबर सोळा सोळा आणि सतरामध्ये तीन पुरुष आहेत एक क्षरपुरुष एक अक्षरपुरुष एक परम पुरुष सतराव्या श्लोकांमध्ये म्हटले की उत्तम पुरुष तू अन्य हा तो परम पुरुष आहे त्याविषयी गीतेच्या आठव्या अध्यायाच्या प्रथम श्लोकामध्ये प्रश्न केला अर्जुनाने की आपण जी सातव्या अध्यायाच्या एकोणतीसाव्या श्लोकात जी तत्ब्रह्मविषयी माहिती दिली आहे त्याला जाणून प्राणी फक्त जरा आणि मरण यातून सुटण्याचा प्रयत्न करतो तर किंम तद्ब्रम्ह आठव्या अध्यायाच्या गीताजींच्या प्रथम श्लोकात प्रश्न केला अर्जुनाने गीता ज्ञानदात्याने आठव्या अध्यायाच्या तिसऱ्या श्लोकात उत्तर दिलं की तो परम अक्षर ब्रह्म आहे तर पुण्यात्म्यांनो हा क्षरपुरुष कोण आहे हा स्वयं ब्रह्म आहे हा काल आहे हा गीता ज्ञान सांगतोय अक्षरपुरुष कोण आहे जो सात शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे त्याचा यात काही रोल नाहीये म्हणून आपल्या या अध्यात्म ज्ञानामध्ये या पृथ्वी लोकांवर विशेष करून दोन भगवानांचा दोन पुरुषांचा रोल आहे एकतर क्षरपुरुष म्हणजे ब्रह्मचा जो श्रीकृष्णजींमध्ये मध्ये प्रवेश करून गीताजींचा ज्ञान सांगतोय ज्याने ज्ञान सांगितलंय आणि दुसरा परमाक्षर ब्रह्म जो उत्तम पुरुष तू अन्य हा परमात्मा इथे उदाहरत य लोकत्रायम त्रायम आविष्य बिभरती अव्यह ईश्वर हा गीताजी अध्याय नंबर पंधरा श्लोक नंबर सतरामध्ये मध्ये आणि आठव्या अध्यायाच्या तिसऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाता जाता स्वतः म्हणतो ते परमक्षर ब्रह्म तर गीता ज्ञानदाता आठव्या हृदयाच्या तेराव्या श्लोकात म्हणतो ओम इति एकाक्षरम ब्रम्ह व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती तजन स सयाती परमाम गतीम मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे आणि याचा जो उच्चारण करताना जो शरीर सोडून जातो ओम नामाने मिळणारी जी परमगती होती त्याला प्राप्त होतो ती कोणती आहे ब्रह्मलोक ओम नामाने ब्रह्मचा आहे ब्रह्मलोकात राहतो ब्रह्म तर ब्रह्मप्राप्ती होते आठव्या अध्यायाच्या सोळाव्या श्लोकात आहे की ब्रह्म ब्रम्हलोक पर्यंत ही जन्म मृत्यूच्या आतच हा देखील पूर्ण मोक्ष नाही झाला कारण की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी परत येतात आणि गीता ज्ञानदाता स्वतः सुद्धा सांगतो दुसऱ्या अध्यायाच्या बाराव्या श्लोकात चौथ्या अध्यायाच्या पाच आणि नऊ श्लोकात दहाव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झालेले आहेत म्हणून अठराव्या अध्यायाच्या बासष्टाव्या श्लोकात गीता ज्ञानदाता सांगतो की तू सर्व भावाने त्या परमेश्वरला शरण जा त्याच्या कृपेने तू परमशांतीला सनातन परमधमाला प्राप्त होशील गीतेच्या अध्याय नंबर पंधरा श्लोक नंबर चार मध्ये सांगितले की जेव्हा तत्वदर्शी संत भेटतील त्यानंतर त्या परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून संसारात येत नाहीत आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे आणि केवळ त्याचीच भक्ती करा हे गीता ज्ञानदाता सांगतो तर याने सिद्ध आहे की श्रीमद गीतेचं ज्ञान देणाऱ्यापेक्षाही अजून एक सुप्रीम पॉवर आहे आता श्रीमद गीतेचं ज्ञान कोण देत आहे जो हे म्हणतोय की माझं एक ओम नाम आहे ओम नाम ब्रह्मचं आहे आणि हा ब्रह्म कोण आहे हा काळ आहे याने प्रतिज्ञा करून ठेवली की मी कोणाही समोर प्रत्यक्ष रूपाने येणार नाही माझं कर्म आणि जन्म अलौकिक आहेत गीताजी अध्याय नंबर चार आणि श्लोक नंबर नऊ मध्ये सांगतो कि अर्जुन की अर्जुन माझे कर्म आणि जन्म दिव्य आहेत अलौकिक आहेत आता पुण्यात्म्यांनो आता आम्ही तुम्हाला श्रीमद भगवत गीताजींचं ज्ञान कोणी सांगितलंय हे थोडंसं संक्षिप्त रूपात सांगतो श्रीकृष्णजींचा तर रोलच नाहीये गीताजींच्या ज्ञानामध्ये कस तर श्रीकृष्णजी युद्धात युद्धाच्या पक्षात नव्हते या महाभारताच्या युद्धात आणि तीन वेळा ते गेले शांतिदूत बनून समजावण्याचा प्रयत्न केलाय कौरव आणि पांडव यांना शेवटी इथपर्यंत निर्णय घेतला की एका बाजूला मी असेन एका बाजूला माझी सेना असेल आणि मी शस्त्रसुद्धा नाही उचलणार प्रतिज्ञा केली तर पुण्यात जो महापुरुष असं सांगतो की मी हत्यारही नाही उचलणार मग काय तो युद्धाचा सल्ला देऊ शकतो नाही आता जेव्हा यांनी पाहिलं कोणी या काल भगवानांनी आणि हा गीताजी अध्याय नंबर सात श्लोक नंबर चोवीस आणि पंचवीस मध्ये स्पष्ट करतो की मी आपल्या योगमायेने लपून राहतो मी कधी कुणाच्या समोर येत नाही हा माझा अटळ अनुत्तम अव्यय अनुत्तम म्हणजे निकृष्ट निकृष्ट नियम आहे याहून निकृष्ट काय असू शकतं की जो पिता आपल्या मुलांसमोर येत नाही म्हणजे त्यात काही दोष आहे या कारणाने या प्रकारे तो स्पष्ट करतो की मी माझ्या योगमायाने लपून राहतो आणि मज अव्यक्तम व्यक्तिम आपण मन्यन्ते मज अव्यक्ताला मी अव्यक्त राहतो आणि मला कृष्ण मानतात हे मूर्ख जनू समुदाय आय एम नॉट कृष्ण गीता ज्ञानदाता सांगतो आता हे याचे जन्म आणि कर्म कसे अलौकिक आहेत पुण्यात्म्यांनो हा काळ जसा आहे जसं आपण श्री शिव पुराणांमध्ये या विद्वेश्वर संहितेमध्ये लिहिलंय आपल्याला दाखवतो तर त्यात काय लिहिलंय की ब्रह्मा आणि विष्णूंचं याच गोष्टींवरून युद्ध झालं ब्रह्माजी म्हणतात विष्णूजीला की मी मी तुझा पिता आहे जनक आहे तुझी उत्पत्ती मी केली आहे विष्णूजी म्हणतात मी तुझा पिता आहे तुझी उत्पत्ती माझ्या नाभी कमळातून झाली आहे याच गोष्टीवरून यांचं युद्ध झालं यांचं युद्ध समाप्त करण्यासाठी यांचा पिता यांचे ज्यांनी हे गीतेचं ज्ञान सांगितलं हा यांचा सा पिता आहे हा काळरूपी ब्रह्म सदाशिव हाच आहे याने या दोघांच्या मध्ये एक तेजोमय लिंग उभं केलं स्तंभ आणि खूप लांब लसक हे खाली जायला लागले त्याची लांबी उंची मोजायला युद्ध बंद झालं मग हा स्वतः आपला पुत्र शिवाचे रूप धारण करून उभा राहिला मग यांना समजवायला लागला की तुम्ही भगवान नाही आहात यू आर नॉट गॉड तुम्ही असं कसं मानल जसं की तुम्हाला खूप वेळा दाखवलंय या दासाने मग हा म्हणतो पुत्रांनो ब्रह्मा आणि विष्णूला की तुम्ही जे द्विकृत दोन डिपार्टमेंट जसं उत्पत्ती आणि स्थिती तुम्ही माझ्याकडून प्राप्त केले तपस्या करून अशाच प्रकारे द्विकृत महेश्वर आणि रुद्रला त्यांनी प्राप्त केलं माझ्याकडूनच तर याचा अर्थ आहे कोणीतरी पाचवा आहेत जो श्री शिवपुराणाचं ज्ञान ब्रह्मा आणि विष्णूंना देत आहे तो यांचा पिता आहे आणि तो त्या विद्वेश्वर संहितेमध्ये याच चॅप्टरमध्ये सांगतोय की माझं एक ओम अक्षर आहे नथिंग एल्स आणि याचं स्मरण करा याचं स्मरण केल्याने माझं स्मरण होईल तर याने सिद्ध झालं की शिवपुराणाच्या आत विद्वेश्वर संहितेमध्ये सांगतोय तो काळ आहे आणि तो शिवरूप घेऊन उभा राहिलाय असे हा खेळ करतो कोणाला ब्रह्मा रूपात दर्शन देतो कोणाला विष्णूजींच्या रूपात दर्शन देतो तो विष्णूजींचा महिमा गायला लागतो की विष्णूजी तुम्हीच भगवान आहात तुम्ही लपवून ठेवले स्वतःला या प्रकारे त्यांना भ्रम व्हायला लागतो आणि कसे याचे कर्म अलौकिक आहेत आता तुम्हाला दाखवतो प्रमाण सद्ग्रंथांमध्ये दे। एकदा देवतांचं आणि असुरांचं राक्षसांचं युद्ध झालं आणि राक्षस विजयी झाले देवता पळून गेले मैदान सोडून देवतांनी कुठेतरी जाऊन एकत्र येऊन भगवान विष्णूची आराधना केली आणि हे विष्णू रूप धारण करून हा ब्रह्मा विष्णू महेशजींचा पिता ज्याने गीता सांगितली हा तिथे प्रकट झाला आणि हा म्हणाला की जे तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट मी ओळखली आहे आता तुम्ही जा जो शशांतचा पुरंजय नावाचा मुलगा आहे त्याला युद्धासाठी उभा करा राक्षसांच्या समोरासमोर उभा करा त्याला तयार करा मी त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करेन आणि राक्षसांना मारून टाकेन आता दाखवतो तुम्हाला तु हे पहा श्री विष्णुपुराण गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे हे आहे विष्णुपुराण सचित्र हिंदी अनुवादसहित यात संस्कृतही सोबत आहे अनुवाद, अनुवाद मुनीलाल गुप्त गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे प्रकाशक आणि मुद्रक गीता प्रेस गोरखपूर गोविंद भवन कार्यालय से संस्थान हा आहे अध्याय नंबर दोन आणि चतुर्थांश आणि दोनशे तेहतीस पानावर आहे विष्णुपुराण आता आपण आपल्याला इथे घेऊन येतो दोनशे तेहतीस पानावर इथून वाचूया पूर्वकालीन त्रेता युगात, त्रेता युगात, एका वेळी महाभयंकर देव आणि असुरांचं युद्ध झालं त्यात महाबलवान असुरगणांकडून देवता पराजित झाल्या त्यांनी भगवान विष्णूची आराधना केली तेव्हा आदि अनंत शून्य आशिष जगत प्रतिपालक श्री नारायणाने देवतांना प्रसन्न होऊन सांगितलं तुमच्या सर्वांची जी मनोकामना आहे ती मी जाणली आहे तुम्हाला जे पाहिजे ते मला कळलं त्याच्याविषयीची ही गोष्ट आहे राजर्षी शशादाचा राजर्षी शशादाचा जो पुरंजय नावाचा मुलगा आहे त्या क्षत्रिय श्रेष्ठत्वाच्या शरीरामध्ये अंश मात्रांनी म्हणजे म्हणजे काही वेळाकरता स्वत अवतीर्ण होऊन त्या सर्व दैत्यांचा नाश करेन आता तुम्ही लोक पुरंजयला राक्षसांच्या वधासाठी तयार करा ठीक झालं आता त्याने काय केलं पुरंजयाला उभं केलं देवतांना सांगून सवरून आता राक्षसही समोर असतील हा काळ जो आहे त्याने पुरंजयामध्ये प्रवेश केला जी चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत नमस्कार सत साहेब आपलं नाव उषा दत्तात्रे अंभोरे आपण कुठून आलात परतूर जिल्हा जालना महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे घरचेच काम करते संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दोन हजार बारा ला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात हे महादेवाची सोळा सोमवार करायची त्याची मलिदा करायची तीन भाग करायची एक महादेवाला ठेवायची एक मी घ्यायची आणि एक मुलांना वाटायची अशी सोळा सोमवार करायची तर ते सोळा संपना देवीला वर्षाला वणीच्या देवीला जायची त्याच्या पाचशा पायऱ्या चढायची त्या देवींना नवस करायची की मी तुला पाहिले गणेश मी नारळ फोडीन आणि सरी स्वामी समर्थाच्या मंदिरात जायची दोन टाईम आरतीला सकाळी दहाला आरती राहायची संध्याकाळी सहा वाजता आरती राहायची दोन टाईम ती करायची परत नवनाथाचे फोटोची स्थापना केली ती घरी नवनाथ महाराज गुरु केले होते नंतर तर ते त्यांची पूजा करायची फोटोची हे करता करता ह्याच भक्तीमुळं मला परमात्मा भेटले जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित आहे ती आपण करत होतात मुख्यतः आपण वणीच्या देवीला जात होतात तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात ते ज्ञानगंगा पुस्तक आली मला भगतकडून अशीच ती वाचली मी वाचली आणि मी मला थोडं त्यातलं ज्ञान कळालं म्हणून मी लगेच माझ्याकडे पैसेसुद्धा नव्हते जायला मिस्टर वारलेले होते माझे मग मनी होते माझ्याकडे गळ्यात मी ते मोडले आणि मी लगेच संत रामपालजी महाराजाकडे गेले माझा पाय बी उचलत नव्हता माझ्या अंगात फक्त दोनच पॉईंट रक्त राहिलेलं होतं माझी गॅरंटी दिली नव्हती डॉक्टरनी जशी मग मी संत रामपालजी महाराजाकडे गेले दीक्षा घेतली तर मला एकदम चांगलं बरं वाटलं दुसऱ्या चक्करला मी माझी मुलं घेऊन गेले माझे मुलं छोटा एकदम दुसरीलाच होता मिस्टर मारल्याच्या नंतर माझे घरशेजारी पाजारी माझ्या दारात पायसुद्धा टाकत नव्हते म्हणायचे की इचा नवरा बिमारी न ने सुद्धा बिमारी असू शकते म्हणे तर मी इतकी मोवताल झालते खायला की मी मेलेच असते पण संत रामपालजी महाराज मळो मला जीवनदान भेटलं माझी अशी भविष्यवाणी झाली होती की मी पण मरणार आणि माझे सुद्धा पण मला फक्त संत महाराजांनीच वाचवलं आणि हेच पृथ्वीवर संत महाराज परमात्मा आलेले महाराजांनी जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपल्याला मिळालं आणि त्यातलं ज्ञान आपण ग्रहण करून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर या नामदीक्षेनंतर आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले म्हणजे माझी मुलं आता शिक्षण झाले ऑटोमॅटिक कशी शिक्षण झाले हे मला कळाले नाही मुलं काम करायला ते वस्ती जी वस्तू भेटत न खायला आम्ही महत्व होतो आज मुलं सगळ्या वस्तू घरात घेऊन यायला लागले आज इतकी मौज राखली परमात्माने की हार वस्तूचा विचार केला ते ऑटोमॅटिक येते आणि त्यावेळेस माझ्या दुःख त्यावेळेस घरातले सुद्धा माझे राहिले नव्हते कोणीच नाही मी इतकी भयान झाले होते की दोन हजार बाराला मी वाचवणारच नव्हते ना अशी माझी कंडिशन झाली ती इतके पाय उचलत नव्हता माझा इतकी परेशान झालेले होते आणि तिथून आल्यावर मी माझा रिपोर्ट चेक केला तर माझ्या दोन पॉइंटचा तर साडे बारा पॉईंट रक्तचा रिपोर्ट आला जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांच्या मार्गात नव्हतात आपली परिस्थिती अतिशय नाजूक होती दोन टायमाचं जेवणसुद्धा आपल्याला मिळत नव्हतं परंतु जेव्हा सद्गुरू संत रामपाजी महाराजांची दया झाली आणि आज आपला परिवार पूर्णपणे समृद्ध आहे सुखी आहे आणि सद्भक्ती करत आहेत तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या आपल्या अन्य मैत्रिणी आहे त्यांना आणि खास करून जो भक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आपली आज ही मुलाखत बघत आहेत या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल तुम्ही एक संदेश देऊ शकते मी की संत रामपालजी महाराजाकडे लवकरीत लवकर या आणि दीक्षा घ्या तुम्ही सगळे ग्रंथ उघडून बघा चार वेद शहा शास्त्र अठरा पुराण आणि त्याच्यातून ज्ञान घेऊन संत रामपालजी महाराजाचे नाम दीक्षा घ्या कारण की आम्ही जे करीत होतो पहिलं ह्या देवापासून आपल्याला संत रामपालजी महाराजाचा मार्ग भेटलेला आहे हा हेच देव सत्य भक्तीकडे आपल्याला त्यांना मार्ग दाखवलेला आहे ही सत्यभक्ती आहे शास्त्राच्या याच्यात आपण भक्ती करतो ना म्हणून आपल्याला लाभ होत नाही विरोधात आता ही समजा तुम्ही ग्रंथ वाचता ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग वाचून बघा आणि संत रामपालजी महाराजाकडे जितकं लवकर होता तेवढं तुम्ही लवकर या हीच विनंती आहे माझी जगाला जसं तुम्ही सांगत आहात की समाजाने आज संत रामपालजी महाराजांनी जी प्रकाशित केलेली पुस्तकं आहे ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग याचं अध्ययन करायला हवं आणि त्यांना जर हे पटत असेल ही भक्ती जर त्यांना कळाली असेल तर त्यांनी लवकरात लवकर येऊन संत रामपालजी महाराजांची नामरिक्षा घ्यायला हवी तर असं जर प्रकर्षाने जाणवत असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर तो साधक किंवा ती व्यक्ती कशी घेऊ शकेल टी व्ही चॅनल सत्संग चालू असतात त्याच्या खाली ना नंबर येते तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोणाही जालना जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक स्थान परमात्माची दया आहे तिथं नामदान आहेत तिथे जाऊन तुम्ही तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता आ, या नामदिक्षेसाठी त्या साधकाला साद किती पैसे मोजावे लागतात एक रुपये सुद्धा द्यावा लागत नाही तिथं सगळं नामदिक्षा फुकट भेटते परमात्माचा फोटो भेटतो कार्ड भेटत बाकी काहीच द्यावा लागत नाही धन्यवाद सत साहेब आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा मा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन नंबरवर एस एम एस करू शकता किंवा आम्हाला सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य